ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंस करता है? सावधान, गूगल सर्च केल्यास होऊ शकते फसवणूक। बोगस वेबसाइट्सच्या भूलभुलैयात अडकू नका। गुगलवर ड्रायव्हिंग लायसन्स इन महाराष्ट्रा असा शब्द टाकल्यावर अशा भरमसाट वेबसाईट्स उघडतात, त्यामुळे ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी नेमकं कुठल्या साईटवर जावं असा प्रश्न पडतो। आरटीओची खरी वेबसाईट दिसतेच, मात्र अनेक बोगस वेबसाईट्सच्या लिंकसुद्धा असतात। आता ही वेबसाईट बघा, यावर तुमचं नाव आणि फोन नंबर टाकला की थेट पैशाचीच मागणी होते। तुम्हाला कसलं लायसन्स हवंय, कुठं राहता वगैरे माहिती अजिबात मागितली जात नाही। अशा बोगस वेबसाईट्समुळे अनेकांची लूट झाली आहे। मात्र किरकोळ रकमेची फसवणूक असल्यानं फारसं कुणी पोलीस स्टेशनची पायरी चढत नाही। या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होते, मात्र पैसे कमी असल्यानं कुणी पोलिसात तक्रार दाखल केली नाही। मात्र पोलिसांना या प्रकाराची माहिती काहींनी दिली, तर काही थेट आरटीओ अधिकाऱ्यांकडे पोहोचले। या सगळ्यानंतर लायसन्स मात्र मिळत नाही, मात्र मनस्ताप होतो, पैसेही जातात आणि पुन्हा सगळी प्रक्रिया नव्यानं करावी लागते। लोकांची फसवणूक होत असल्याचं परिवहन अधिकारी सुद्धा मान्य करतात। त्यांनी डेमो करून पाहिला तेव्हा त्यांना देखील फसवणुकीचा अनुभव आला। त्यामुळे parivahan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरूनच परवाना घ्या असं आवाहन त्यांनी केलंय। ही सगळी डिटेल माहिती आपल्याला ओरिजिनल साईटला जी आहे ती भरावी लागते, पण अशा कुठल्याही प्रकारची माहिती न विचारता फक्त मोबाईल नंबर आणि तुमचं नाव विचारलं जाता डायरेक्ट पेमेंट मोड जो आहे तो गेटवे ओपन होतो। त्यामुळे अशा प्रकारच्या याच्यावरती अजिबात पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करू नयेत। अशा जर काही साईट्सवरती आपली फसवणूक होत असेल तर आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत। ऑनलाईनमुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत, त्याचवेळी फसवणुकीचा धोका सुद्धा वाढलाय। तुमचा खिसा तर खाली होईलच, शिवाय तुमची खाजगी माहिती सायबर भामट्यांच्या हातात जाण्याचीही भीती आहे, तेव्हा काळजी घ्या। विशाल करोळे, Zee 24 तास, औरंगाबाद। आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास। बुलढाण्यातल्या खामगाव बाजारपेठेत सोयाबीनला उच्चांकी भाव मिळालाय। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जवळपास 9,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव सोयाबीनला मिळालाय। वाढती पशुखाद्याची मागणी आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा आहे, त्यामुळे खामगाव बाजारपेठेत सोयाबीनची आवकही वाढली आहे। औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला भविष्यात बांबू हा सक्षम पर्याय असल्याचा दावा भाजप नेते आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केलाय। यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले असून राज्यानं ऊर्जा निर्मितीसाठी बांबू वापराचं धोरण स्वीकारलं तर राज्यात 25 लाख हेक्टरवरील बांबू लागवड दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरेल, असंही पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। ते बीडमध्ये बोलत होते। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24 तास।